गरीब लोक अजून गरीब बनत जातात, श्रीमंत लोक अजून श्रीमंत बनत जातात, याच्या मागे काय कारण? कशा प्रकारे श्रीमंत लोक अजून श्रीमंत बनतात? त्यांच्याकडे असलेला पैसा वाढतच जातो पण गरीब लोक मात्र पैसा पैसा करतच राहतात, याच्या मागे काय कारण? ही सविस्तर कारणं तुम्हाला 5 पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल कशा प्रकारे पैसा वर्क करतो, कशा प्रकारे आपण श्रीमंत बनू शकतो, कशा प्रकारे पैशानेच पैसा वाढतो, हे सगळं आपल्याला पुढे समजणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे, तुम्हाला जेवढं नॉलेज आहे, जेवढी माहिती आहे, जेवढे तुमचे बिलीफ्स आहेत, ते थोडंसं बाजूला सरकून ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर एक न्यूट्रल पर्सन बनून, तुम्हाला अजून आत्ता काहीच माहिती नाही आहे, आता मी नवीन काहीतरी शिकतोय या विचारातून ही व्हिडिओ पहा, कारण याच्यामधून खूप काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पण याच्यातून असंही होऊ शकतं की हा काय सांगतो असे बरेच जणांचे विचार असतात. पण जर तुम्ही याला प्रॉपरली आणि पॉझिटिव्हली जर याला अंमलात आणलं तर पुढे जाऊन 101% तुम्हाला याचा फायदा होणार. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ संपल्यानंतर 15 मिनिटे याच्यावर विचार करा, 101% तुम्हाला याचा फायदा हा होणारच. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वात पहिली चूक आपण काय करतो तर आपण प्रॉब्लेमवर फोकस करतो. कोणतंही काम हातामध्ये घेतल्यानंतर पहिला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे याच्यावर फोकस करतो. कशाप्रकारे याच्यामधून अडचण येऊ शकतील, कशाप्रकारे आपण याच्यामुळे फेल होऊ, याचाच आपण विचार करतो. पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत, कशाप्रकारे आपल्याला प्रॉफिट होईल, कशाप्रकारे आपण अजून ग्रो होईल, याच्यावर आपला फोकस नसतो. तर पहिला आपण फोकस करतो प्रॉब्लेमवर. जरी आपल्यासमोर मर्सिडीज असेल, ऑडी असेल, BMW असेल, तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दिसतात. कारचा डिझाईनच ठीक नाही आहे, लुक थोडासा ॲव्हरेज वाटतोय, एवढी प्राईस घेऊनसुद्धा जर एवढं कमी मायलेज मिळत असेल तर मी एवढे पैसे का पे करायचे, एवढं असूनसुद्धा मी ही कार बाय करणार नाही किंवा मला ही आवडलेलीच नाही. बाय करणं तर खूप दूरची गोष्ट आहे कारण आपलं तेवढं बजेटच नसतं, तरीसुद्धा आपण त्याला जज करतो आणि हीच आपली चूक ठरते. हे झालं एक नॉर्मल उदाहरण. पण जेव्हा आपण स्वतःला एक्सपांड करणार असतो, मोठ्या लेवलला जाणार असतो, आपण एखादा बिझनेस सुरू करणार असतो, एखादा स्टार्टअप आयडिया डोक्यामध्ये असते, काहीतरी नवीन करायचं असतं, युनिक करायचं असतं, पण त्या केसमध्ये सुद्धा अनेक अडचणी समोर पाहायला मिळतात. जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करणार असतो तेव्हा पहिल्यांदा वाटतं अरे यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, हाही तेच करतोय, मी ही तेच करणार, पर त्याच्यामध्ये आपलं लॉस होणार, तो खूप वर्षापासून हा बिझनेस करतोय, मी तर याच्यामध्ये खूप नवीन आहे, मला एक्सपिरियन्सच नाही आहे, अशा अनेक गोष्टी, सगळे निगेटिव्ह पॉईंट्स आपण पुढे ठेवून बसतो. पण आपण हा नाही विचार करत की आपल्याकडे स्किल आहे, आपल्याकडे तेवढे एफर्ट घेण्याची ताकद आहे, जिद्द आहे, आपण मेहनत करू शकतो. पण आपण त्याच्यावर फोकस नाही करत, म्हणजेच काय, पहिल्यांदा निगेटिव्ह गोष्टी बघायच्या. जसं मी व्हिडिओ बनवला होता कशाप्रकारे मी पहिले 1 कोटी रुपये कमवले, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. टोटल 3 व्हिडिओज बनवल्या होत्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या व्हिडिओज पाहू शकता. 99.9% लोकांना तो व्हिडिओ आवडला आहे, प्रत्येकाने तो शेअरसुद्धा केलाय, पण 0.1% लोकांनी त्याच्यावर कमेंट केल्या की कशा प्रकारे आपण एवढी अमाऊंट सेव्ह करू शकतो. आपण जेवढी कमाई करतो तेवढी सगळी अमाऊंट सेव्ह करता येत नाही. पण त्यांना पहिला एक उत्तर मी देऊ इच्छितो. मी पहिला जो व्हिडिओ बनवला होता, म्हणजेच याच्या आधीचा पार्ट, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुमची 50% अमाऊंट तुम्ही सेव्ह करू शकता आणि बाकी 50% अमाऊंट खर्चासाठी वापरू शकता. पण माझ्या केसमध्ये काय होतं, मी 100% नोकरीमधून आलेला पैसा सेव्ह करत गेलो, कारण माझ्याकडे अदर इन्कम सोर्सेस होते, माझ्याकडे एक छोटासा बिझनेस होता, त्याचबरोबर माझी शेती आहे, शेतीमधून माझा थोडाफार इन्कम होत होता, ज्याच्यामुळे माझं घर खूप चांगल्या प्रकारे, म्हणजेच एक मिडल क्लास लोक ज्याप्रमाणे जगतात त्याप्रमाणे मी जगत होतो. पण जेव्हा माझी कमाई वाढली तेव्हा मी खर्च बिलकुल वाढवला नाही, पुढे मी तो पॉईंट घेणारच आहे, म्हणून मी 100% माझी अमाऊंट सेव्ह करू शकलो. जर तुम्हालाही तुमची कमाई पूर्णपणे सेव्ह करायची असेल, जो पगार असेल तो पूर्णपणे सेव्ह करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला अजून एक इन्कम सोर्स बघावा लागेल. जेवढे मल्टिपल अर्निंग सोर्सेस असतील तेवढी जास्त सेव्हिंग वाढेल, तेवढं जास्त कंपाऊंडिंग वाढेल, तरच तुम्ही लवकरात लवकर यशस्वी बनू शकता, तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. दुसरा पॉइंट आहे रॉंग बिलीफ, चुकीचा विश्वास. आपल्याला वाटत असतं मी काही करू शकत नाही, का करू शकत नाही, माझ्या भावानेही तेच केलं, वडिलांनीही तेच केलं, आजोबांनी तेच केलं, मी जी लोकं पाहतोय, माझ्या घरात जी लोकं आहेत, माझ्या शाळेमध्ये जी लोकं आहेत, मला जे शिकवण्यात आलं ते प्रत्येकजण हेच सांगतात की सरड्याची झेप कुंपणापर्यंतच असते.
अंथरूण पाहून पाय पसरावे. अरे यार, पाय पसरायचेच आहेत तर मोठं अंथरूण विकत घेऊ शकतो, जर आपल्याला झेप घ्यायचीच आहे तर कुंपण पण आपण वाढवू शकतो. हे जगावेगळी कोणतीही गोष्ट नाही आहे, कोणीही काहीही करू शकतो हा जर आत्मविश्वास असेल तरच आपण 101% सक्सेसफुल होऊ शकतो. जर स्वतःवर विश्वासच नसेल तर काहीही होणार नाही. तुमच्याकडे स्किल कितीही असो, तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल, कितीही एक्स्ट्राऑर्डनरी असाल, कितीही मोठा तुमच्या मागे सपोर्ट असेल, तरी सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही, कारण तुमचा तुमच्यावरच विश्वास नाही तर पुढे जाऊन सक्सेसफुल बिझनेस तुम्ही कसा काय बनवणार. म्हणून स्वतःवर पहिल्यांदा विश्वास ठेवा आणि जिद्दीने कष्टाने मेहनत करून तुमचं ध्येय पूर्ण करण्याकडे फोकस करा. पुढचा पॉइंट आहे लाईफस्टाईल. आपली लाईफस्टाईल बदलत जाते, कमाई वाढत जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी जेवढी कमाई करत होतो तेवढी मी सेव्हिंग करत होतो. हे 10 वर्ष मी कंटिन्युअस केलं. जी माझी लाईफस्टाईल पहिल्या वर्षी होती तीच माझी लाईफस्टाईल 10व्या वर्षी सुद्धा होती. जे मी कष्ट पहिल्या वर्षी घेत होतो तेच कष्ट, तेवढाच खर्च आणि तेवढ्याच पैशात मी घर चालवत होतो 10व्या वर्षी सुद्धा. हां, 101% माझी लाईफस्टाईल थोडीशी बदलली. थोडीशी का बदलली? कारण इन्फ्लेशन वाढत होतं. जो खर्च माझ्या पहिल्या वर्षी होत होता, जे मी घर खर्चासाठी सामान आणत होतो, त्याच सामानाची कॉस्ट 10 वर्षांनी वाढली. म्हणून माझा खर्च सुद्धा वाढला. पण जी माझी लाईफस्टाईल होती ती माझी पहिल्या वर्षी पण तीच होती, 10व्या वर्षी पण तीच होती. पण जर आपण इन्कम वाढेल तसा लाईफस्टाईल वाढवत गेलो, खर्च वाढवत गेलो, एक्सपेन्सेस वाढवत गेलो, तर मात्र आपलं टार्गेट पूर्ण होणार नाही. कारण आपले जे एक्सपेन्सेस आहेत ते अनलिमिटेड असतात. आज आपल्याला 2-व्हीलर आवडते, उद्या 4-व्हीलर आवडते, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला इम्पोर्टेड कार्स आवडायला लागतात, खूप मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये जाण्याची स्वप्न वाढायला लागतात, ज्यामुळे आपले एक्सपेन्सेस वाढतात. आणि जेव्हा एक्सपेन्सेसवर कंट्रोल नसतो तेव्हा मात्र आपण कंपाऊंडिंग करू शकणार नाही, खूप चांगल्या प्रकारे सेव्ह करून आपली वेल्थ वाढवू शकणार नाही. नो डाऊट आपल्याला खर्च पण करायचा आहे, एक्सपेन्सेस तर वाढवायचे आहेत, नो डाऊट. पण त्यासाठी काहीतरी लिमिटेशन्स असायला हवेत. सुरुवात जर आपण थोडी कष्टाने केली तर त्याचा शेवट खूप गोड असतो. आणि याच्यासाठी शेवटापर्यंत वाट बघावी नाही लागणार. आपल्याला पहिले 10 वर्ष फक्त फोकस करायचं आहे. 10 वर्षानंतर आपल्यापासून सगळ्या गोष्टी आपल्या ब्लडमध्ये जातात. त्याच्यानंतर एक सर्टन अमाऊंट कंपाऊंडिंग होऊन खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते, ज्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच चिंता नसते. एखाद्या इन्कम सोर्सवर डिपेंडंट सुद्धा राहावं नाही लागत, कारण आपण टोटली फायनान्शियली फ्री होतो. आता फायनान्शियल फ्रीडम कसा असतो, तो कसा अचीव करायचा, लवकरात लवकर फायनान्शियली फ्री कसं व्हायचं, या नोकरीतून किंवा सध्या तुम्ही करत असलेल्या कामातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, ते काम तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला तुमचं आवडतं काम करायचं असेल, तर त्यासाठी एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तो व्हिडिओ पाहू शकता, ज्यामधून तुम्हाला समजेल फायनान्शियल फ्रीडम काय असतो. पुढचा पॉईंट आहे लॅक ऑफ इन्व्हेस्टिंग नॉलेज. आपल्याला इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कुठे गुंतवणूक करायची याचंच नॉलेज नसतं. पैसा तर आपण कमावतो, पण तो कमवलेला पैसा आपल्यासाठी काम करायला हवा. तो आपल्यासाठी केव्हा काम करेल, जेव्हा आपण त्याला कामाला लावू. जर आपण नुसता खर्चच करत राहिलो, चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत राहिलो, तर काहीही उपयोग होणार नाही. जसे आपण आधी होतो तसेच आपण पुढेही राहू. त्यामुळे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायला शिका. स्टॉक मार्केट काय आहे, म्युच्युअल फंड काय आहे, इन्शुरन्स का गरजेचा असतो, कुठे आपण किती गुंतवायला हवेत, FD किती रुपयाची करायला हवी, अशा अनेक गोष्टींचं नॉलेज आपल्याला असायला हवं. आणि त्यासाठी आपल्याला BCom करण्याची गरज नाही, CA बनण्याची गरज नाही, त्यासाठी बेसिक नॉलेज मिळवा. यूट्यूबवर आमच्यासारखे असतील किंवा इतर अनेक यूट्यूबर्स असतील किंवा वेगवेगळे फायनान्समध्ये काम करणारे लोक असतील, ते व्हिडिओज बनवतात, त्यांचे आर्टिकल्स असतात, वेगवेगळे आर्टिकल वाचा, त्याचबरोबर व्हिडिओज पहा, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल फायनान्शियल फ्रीडम आपण कसा मिळवू शकतो, कुठे आपण किती गुंतवणूक करायची असते, कशाप्रकारे आपली गुंतवणूक केलेली अमाऊंट आपल्यासाठी पुढे जाऊन आधार ठरते, आपल्यासाठी ती अमाऊंट काम करते. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पहिला फायनान्शियल नॉलेज मिळवणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला काय वाटतं, FD करणं म्हणजे खूप सेफ आहे. FD म्हणजेच आपण आयुष्यभर निवांत बसून खाऊ शकतो. आपण कमवलेले पैसे फक्त FDच करत राहतो. FD करणं चुकीचं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही. माझा प्रत्येक क्लायंट FD हा करतोच, पण त्याला एक सर्टन लिमिट आहे. 6 महिन्याच्या इन्कमपेक्षा जास्त अमाऊंट FD मध्ये इन्व्हेस्ट करायची नाही, हा थंब रूल आहे.
तो पण पैसा तिकडे का ठेवायचा, कारण इमर्जन्सीमध्ये आपण तो काढून घेऊ शकतो आणि आपल्यासाठी तो वापरू शकतो. 4%, 5%, 6% आपलं इन्फ्लेशन वाढत असतं आणि FD सुद्धा आपल्याला तेवढंच व्याज देते, ज्यामुळे आपला पैसा कमी होत जातो. आज तुम्ही 1,00,000 रुपये जर FD केली असेल तर ती पुढच्या वर्षी त्याची अमाऊंट 1,04,000, 1,05,000 होईल, पण इन्फ्लेशन पकडून त्याची टोटल अमाऊंट व्हायला हवी होती 1,06,000. म्हणजेच तुम्ही 2,000 ने लॉस गेलात, 3,000 ने लॉस केलात, कारण इन्फ्लेशन वाढत असतं, पण इन्फ्लेशनपेक्षा FD चा रेट कमी आहे म्हणून आपलं तिकडे नुकसान होतं. ओव्हरऑल काय, तुम्हाला माहितीच आहे गुंतवणूक योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे, त्याचे चांगले रिटर्न्स मिळायला हवेत. ते जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कॉल करू शकता, डिमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. आणि richme.com व्हिजिट करून कुठल्याही प्रकारामध्ये गुंतवणूक करू शकता. वेगवेगळे मार्ग तिकडे अवेलेबल आहेत, कॅल्क्युलेटर्स आहेत ज्याच्यामधून तुम्हाला समजतं कुठे किती अमाऊंट गुंतवणूक करायला हवी, किती टक्के रिटर्न मिळवायला हवेत, ज्यामुळे आपली अमाऊंट किती बनेल. समजा तुम्हाला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत, 10,00,000 रुपये कमवायचे आहेत, 1,00,000 रुपये कमवायचे आहेत, तर त्यासाठी महिन्याला किती रुपये गुंतवणूक करायला पाहिजे, किती टक्क्यांनी रिटर्न्स मिळायला हवेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी SIP कॅल्क्युलेटर आमच्याकडे आहे. वेगवेगळे कॅल्क्युलेशनचे मेथड्स आहेत, त्याच्यामधून कॅल्क्युलेट करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ज्यामधून तुम्हाला समजतं किती रुपयाची गुंतवणूक आत्ता आपल्याला करायला हवी. याला म्हटलं जातं रिव्हर्स कॅल्क्युलेशन. काय हवं आहे ते मिळवण्यासाठी आत्ता मला काय करायला हवं हे करणं म्हणजे रिव्हर्स कॅल्क्युलेशन करणं, आणि त्याप्रमाणे आत्ताच पावलं उचलायला हवीत, तरच तुम्ही लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आणि 5वा पॉईंट आहे संगत. आपण जे बघतो तोच आपला बिलीफ असतो, विश्वास असतो, आपल्या मनामध्ये तीच प्रतिमा, तेच विचार कोरले जातात. समोर 4-चाकी गाडी चालते, धावते, रस्त्यावरून या लोकेशनवरून त्या लोकेशनला जाते, म्हणजेच काय, गाडी धावते, इकडून तिकडे जाते. आपला विश्वास काय आहे, गाडी इकडून तिकडे जाते, रस्त्यावरून जाते, पण विमान काय होतं, आकाशामधून उड्डाण करतं. आता आकाशामधून एखादा धावणारी वस्तू आपल्याला दिसली, छोटीशी दिसली, भलेही तो पक्षी असेल, उंचावर असेल, पण आपल्याला वाटणार ते विमानच आहे, आपल्याला वाटणार तो पक्षीच आहे. भले तो कागद असेल किंवा एखादी वस्तू काहीतरी आकाशामध्ये असेल, पण आपल्याला ते विमानच वाटतं, कारण दुरून ते पिक्चर क्लिअर नसतं. पण विश्वास असतो, एकतर पक्षी असेल किंवा विमान असेल, तो आपला विश्वास असतो. अगदी याचप्रमाणे आपल्या जवळचे लोक काय करतात, कुठे गुंतवणूक करतात, त्यांचं पाहून आपलाही विश्वास तोच असतो की आपण इकडेच गुंतवणूक करणार आहोत. जसं हे मिडल क्लास जीवन जगत आहेत, गरिबीत जीवन जगत आहेत, तसंच मलाही जगावं लागणार. जसं मी कॉलेज करताना अनेक मुलांचा ग्रुप आमच्यासोबत कॉलेजमध्ये होता, मग त्याच्यामध्ये कोण गरीब होता, कोण मध्यमवर्गीय होता, कोणी श्रीमंत होता, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वाढलेली वेगवेगळी मुलं आमच्यासोबत होती. पण त्याच्यामध्ये काय, आपण मिडल क्लास लोक, मिडल क्लास लोक म्हणजे गरीब मिडल क्लास सर्वजण एकत्र, पण श्रीमंत मुलांचा वेगळा वर्ग, त्यांची वेगळी लाईफस्टाईल, त्यांची वेगळी स्टाईल, त्यांचा वेगळा ऑरा, त्यांचा वेगळा ग्रुप, हे सगळे एकत्रित असायचे. आम्हाला वाटायचं ही खूप मोठ्या बापाची मुलं आहेत, यांना काहीच करण्याची गरज नाही. वेगवेगळ्या टेस्ट व्हायच्या, वेगवेगळ्या एक्झाम व्हायच्या, ज्याच्यामध्ये ते फेल व्हायचे. अनेक वेळा ते लेक्चर बंक करून बाहेर फिरत राहायचे, हॉटेलला जायचे, पार्ट्या करायचे. आम्हाला वाटायचं यांच्या आयुष्याची वाट ही लागणारच, यांचं काहीच होऊ शकणार नाही, हा आम्हाला विश्वास होता आणि आमच्या सगळ्यांनाच होता. कारण ते फेल होत होते, टाईमपास करत होते, स्मोकिंग करत होते, वाईट मार्गाला लागले होते. मोठ्या बापाची मुलंही अशीच असतात असा एक आमचा विश्वास झाला होता. पण खरंच तसं घडत गेलं. आम्ही जेव्हा सगळे मेहनत करत होतो, पास होत होतो, जॉबसाठी मेहनत करून वेगवेगळ्या मुलांना, आमच्या गरीब लोकांना जॉब लागत होता, मिडल क्लास मुलं वेगवेगळ्या प्लेसमेंटमध्ये सिलेक्ट होत होते, पण ही बड्या बापाची मुलं मात्र तिकडे सिलेक्ट होऊ शकले नाहीत. बाहेरून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण यांना जॉबसुद्धा मिळाला नाही. तेव्हा आम्हाला कळालं यांची वाट ही लागणारच, कारण हे काहीच करू शकणार नाहीत. मोठ्या बापाची मुलं आहेत, यांना काही करण्याची गरज नाही, बसून खायची यांना सवय लागली आहे. पण जेव्हा आम्ही त्यांना 5 वर्षांनी 6 वर्षांनी बघितलं, 10 वर्षांनी बघितलं, तेव्हा आम्हाला कळून चुकलं होतं की हे सुद्धा बिझनेसमॅन बनलेत, यांच्याकडे 2,00,000,000 करोड रुपये आहेत, आम्ही मात्र 1,000 रुपयांमध्येच खेळत राहिलो. याचं एकच कारण, बिलीफ, विश्वास. त्यांना माहिती होतं की पैसा हा कमवता येतो, आणि त्याच्यासाठी एक ठराविक माइंडसेट लागतो. माइंडसेट याच्यामध्ये खूप जास्त मोठा रोल प्ले करतो. त्यांचे आईवडील काय करतात, त्यांचे भाऊ काय करतात, नातेवाईक काय करतात, मोठमोठ्या बापाची मुलं, मोठमोठी मित्रमंडळी काय करतात हे ते बघत होते. त्यामुळे त्यांना माहिती होतं पैसा कमवणं कठीण नाही, फक्त स्मार्ट वेने तो अर्न करणं खूप गरजेचं आहे, आणि तेच त्यांनी केलं. पण आपल्याला मात्र एकच शिकवलं जातं, शाळेमध्ये जायचं,
चांगले गुण मिळवायचे, चांगलं कॉलेज निवडायचं, चांगल्या कॉलेजमधून चांगले गुण मिळवायचे जेणेकरून चांगली नोकरी मिळते आणि नोकरी करून पगार मिळतो. एवढंच आपल्याला शिकवलं जातं, मिळालेला पगार एफ डी करायचा. याच्या पुढे आपली झेप जात नाही आणि हेच आपलं चुकतं. त्यामुळे या पाच गोष्टी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करून बघा. थोडं 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं याच्यावर विचार करा. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या खरंच आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. 10-15 मिनटं विचार करून बघा, तुमच्यामध्ये ही चूक आहे का, तुम्ही ही चूक करताय का, योग्य ठिकाणी गुंतवणूक करताय का आणि स्वतः यशस्वी होण्यासाठी तेवढे एफर्ट लावताय का. जर असं असेल तर वेल अँड गुड आहे, आणि जर तसं नसेल तर तुम्ही तुमचे विचार बदलून मेहनत करून 101% सक्सेसफुल बना. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, त्याचबरोबर कमेंट करून कळवाल आणि हो, चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.